नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। अवकाळी पाऊस, कोरोना सारखी महामारी आणि आता वादळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागाची अधिक हानी झाली असून अनेक नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे। तौक्ते चक्रीवादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे, तर या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त नागरिकांकडून करण्यात येत आहे। प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वाऱ्याची गती 40 ते 50 किमी राहण्याची संभावना व्यक्त केली होती, मात्र सोमवारी सायंकाळ आणि मंगळवारी पूर्ण दिवस त्याचा प्रत्यय दिसून आला। तौक्ते चक्रीवादळाचा ग्रामीण भागाला तडाखा बसलाय। रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या वादळाने सोमवारी सकाळपासून जोर धरला। या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे तुटून पडली, तर अनेक घरांचे नुकसान झाले। पालघर जिल्ह्यात वारे आणि पावसाचा जोर मंगळवारपर्यंत कायम होता, मात्र या दरम्यान घोंगावणाऱ्या वाऱ्याच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती। सोमवारी सायंकाळपासून वाऱ्याची गती आणि तुफान पावसाला सुरुवात झाली, तर रात्रभर हा प्रकार सुरू होता। या मुसळधार पावसामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। प्रत्येक गावात मोडलेल्या आणि उन्मळून पडलेल्या झाडांचा ढिगारा पडला आहे। झाडांच्या फांद्या कापून बाजूला काढण्याचे काम काल दिवसभर सुरू होते, मात्र आज पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने अनेक लोक आपला संसार पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे। पालघर तालुक्यातील ग्रामीण भागात तौक्ते चक्रीवादळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे। प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक घरांवर झाडांच्या फांद्या पडून नुकसान झालंय, तर काही भागात वाऱ्यामुळे छप्पर उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत, तर काही ठिकाणी पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत। तर आतापर्यंत मंडळ अधिकाऱ्यांकडून काही ठिकाणांची पाहणी करून पंचनामे करण्यात आले आहे, मात्र काही ठिकाणी नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून पंचनामे झाले नसल्याने नुकसानग्रस्त ठिकाणी पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। करळगाव येथील मिलिंद सांबरे यांच्या राहत्या घरावरचे पत्रे उडाले असून काही पत्रे त्यांचे फुटले आहे, त्यामुळे त्यांच्या घराचे नुकसान झालंय। तर विक्रमगड तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत हद्दीतील थेरोंडा गाव येथील जीवन सखाराम मोरे यांच्या घराचे आठ पत्रे उडाले आहे। या दोन्ही ठिकाणी आतापर्यंत पाहणी झालेली नसून या ठिकाणी पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। मात्र या चक्रीवादळामुळे बहुतेक ठिकाणी ही स्थिती उद्भवलेली आहे। अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। काही ठिकाणी पाहणी दौरा झालेला आहे, तर काही ठिकाणी अद्याप नाही। त्यामुळे निराशेत असलेल्या कुटुंबियांनी आमच्याकडे कोण बघणार असा केविलवाणा प्रश्न विचारला आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।